नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संदीप गौते तुमचं सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनल इंग्लिश ग्रुप फॉर ऑलमध्ये स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण टोटल ट्वेंटी फाईव्ह एम सी क्यूज बघणार आहोत आणि हे सगळे एम सी क्यूज महत्त्वाचे आहेत अकरावीची जी ई टी होणार आहे इलेवन्थ स्टँडर्डचे ज्या ॲडमिशनसाठीची जी ई टी होणार आहे ज्याला आपण एफ वाय जी सी देखील म्हणतो त्याच्याशी रिलेटेड आहे सब्जेक्ट इंग्लिश आणि त्यामधला जो महत्त्वाचा टॉपिक आहे लँग्वेज स्टडी त्यामध्ये थर्टी थ्री सब टॉपिक्स दिलेले आहेत त्यामधला हा फिफ्टीन नंबरचा सबटॉपिक आहे टेन्सेस तर आज आपण टेन्सेस सी रिलेटेड ट्वेंटी फाईव्ह एम सी क्यूज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या आणि बाकीच्या लिंक्स बघण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बाकीच्या व्हिडिओजच्या लिंक्स दिलेल्या आहेत सगळ्या टॉपिक्सच्या लिंक्स आहेत त्या सगळ्यांनी बघा जेणेकरून अकरावी ई टीमध्ये तुम्हाला मॅक्सिमम स्कोअर होईल तर बघूया आपण क्वेश्चन्स एम सी क्यूज बेस्ड ऑन टेन्सेस फर्स्ट क्वेश्चन आहे बघा स्क्रीनवरती आलेला सगळ्यांनी रीड करायचं आहे आणि ऑप्शन्स दिलेले आहेत ए बी सी आणि डी त्यापैकी कुठला ऑप्शन करेक्ट आहे हे तुम्हाला इथे बघायचं आहे क्वेश्चन नंबर वन आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स दिलेल्या वाक्याचा आपल्याला इथे काय करायचं आहे तर टेन्स बघायचं आहे कुठलं आहे तर आणि स uh, आहे आय हॅड रिसिवड द लेटर फ्रॉम माय सिस्टर आता इथे तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर्स माहिती असणं फार गरजेचं आहे बेसिक स्ट्रक्चर्स टेन्सेसचे आता इथे काय दिलेलं आहे सगळ्यांनी समजून घ्या की आय हॅड रिसिवड हा पार्ट टेन्स आयडेंटिफाय करण्यासाठी व्हर पार्ट महत्वाचा आहे ज्याला व्हरब आयडेंटिफाय करता आलं त्यालाच टेन्स लक्षात येऊ शकतो आता इथे काय दिलं आहे सब्जेक्ट प्लस सब्जेक्ट कुठला आलेला आहे आय आलेला आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस व्ही थ्री व्ही थ्री म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ड म्हणजेच याला आपण कुठला टेन्स म्हणतो दिस इज पास्ट परफेक्ट टेन्स हॅड प्लस व्ही थ्री असेल तर त्याला आपण पास्ट परफेक्ट टेन्स असं म्हणतो मी हे जे एम सी क्यूज दिलेले आहे जर तुम्हाला टेन्सेसची अडचण असेल तर तुम्ही माझं मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर ते सगळे व्हिडिओज रिलेटेड टू टेन्सेस अपलोड केलेले आहेत तर ते समजून घ्या आणि नंतर एम सी क्यूज कसे विचारले जाऊ शकतात हे तुमच्या लक्षात येईल तर पहिला जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी आय हॅड रिसिवड द लेटर फ्रॉम माय सिस्टर याचा टेन्स आहे पास परफेक्ट टेन्स सेकंड क्वेश्चन आपण बघूया क्वेश्चन नंबर टू आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स आणि इथे दिलेलं आहे बघा वाक्य प्रज्वल इज सिलेक्टेड ॲज द न्यू कॅप्टन आता इथे लक्षात घ्या जेव्हा आपण टेन्सेस शिकतो त्यावेळेस आपल्याला बेसिक स्ट्रक्चर्स माहिती असतात परंतु आपल्याला पॅसिव वॉईस स्ट्रक्चर्स देखील माहिती असणं गरजेचं आहे बरेच मुलं इथे कन्फ्यूज होतात तर इथे काय दिलेलं आहे बघा प्रज्वल इज सिलेक्टेड इज सिलेक्टेड आहे आता या केसमध्ये हा पॅसिव व्हॉइस आहे सिम्पल प्रेझेंटेन्सचा सिम्पल प्रेझेंटेन्स लक्षात घ्या म्हणजे इथे तुम्हाला हे अशा पद्धतीनं देखील सेंटेन्सेस विचारले जाऊ शकतात आणि त्याचा टेन्स आयडेंटिफाय करायचं विचारलं जाऊ शकतं म्हणजे क्वेश्चन नंबर टूचं ॲन्सर आहे ऑप्शन नंबर ए सिम्पल टेन्स नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर थ्री आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स परत तसंच दिलेलं आहे सेंटेन्स बघा आय हॅव बीन वर्किंग ऑन दिस प्रोजेक्ट सिन्स टू थाउजंड नाईन आता या केसमध्ये आपल्याला ए बी सी डी यापैकी या ऑप्शन्सपैकी कुठला आहे आता हॅव बिन वर्किंग म्हटलं हॅव बिन वर्किंग असं स्ट्रक्चर केव्हा यूज केलं जातं जेव्हा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पण कुठला हे आपल्याला बघण्यासाठी त्यातले स्ट्रक्चर्स माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे कसं आता सब्जेक्ट प्लस हॅज ऑब्लिक हॅव हॅज ऑब्लिक हॅव म्हणजे काय हॅज किंवा जेव्हा सब्जेक्ट जसं असेल त्यानुसार हॅच किंवा हॅव घ्यायचं आहे प्लस बिन घ्यायचंय प्लस व्ही थ्री वी थ्री ज्याला म्हणतो आपण थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब लक्षात घ्या मग असं स्ट्रक्चर असेल तर त्याला आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणतो कुठला म्हणतो तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आता इथे हॅझ हॅवच्या ऐवजी जर हॅड असतं ना तर लक्षात घ्यायचं आहे हॅझ ह्याच्या ऐवजी जर हॅड असतं तर तो झाला असता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तर क्वेश्चन नंबर थ्रीचा अन्सर आहे ऑप्शन नंबर बी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर फोर आयडेंटीफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स परत त्याच पद्धतीचा क्वेश्चन आहे वाय डू यू लिव्ह इन इंग्लंड वाय डू यू लिव्ह इन इंग्लंड म्हणजे तुम्हाला फक्त सरळ सरळ एखादं सेंटेन्स दिलं जाईल अस रेटिव्ह ज्याला म्हणतो आपण तसं नाही क्वेश्चन्स देखील दिले जाऊ शकतात आणि त्याचा ता टेन्स तुम्हाला विचारला जाऊ शकतो सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की टेन्सेसमध्ये वेगवेगळे वेग वे स्ट्रक्चर्स असतात एक आहे तुमचं पॉझिटिव्ह स्ट्रक्चर निगेटिव्ह स्ट्रक्चर इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर ज्याला क्वेश्चन कसा फ्रेम करायचा तर हा जो टेन्स आहे डब्ल्यू एच टाईप तुम्हाला इथे व क्वेश्चन दिसतो आहे डू यू लिव्ह इथं दिलं आहे बघा डू आलेला आहे आणि इथे व्ही वन आलेलं आहे म्हणजे हे स्ट्रक्चर कसं आहे बघा डब्ल्यू एच टाईप डब्ल्यू एच टाईप वर्ड प्लस हेल्पिंग वब एच व्ही प्लस सब्जेक्ट आणि प्लस व्ही वन आणि बाकीचा उरलेला पार्ट आणि त्यानंतर आहे क्वेश्चन मार्क मी स्ट्रक्चर बघा मला आपल्याला याच्याशीच घेणं देणं आहे हेल्पिंग वर्ब आणि व्ही वन कुठला आहे तर हा टेन्स आहे परत सिम्पल प्रेझेंटेन्स लक्षात घ्यायचं आहे क्वेश्चन नंबर फोरचं आन्सर आहे सिम्पल प्रेझेंटेन्स ऑप्शन नंबर डी नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर फाईव्ह आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स अनन्या इज प्रिपेरिंग अ केक फॉर हर सिस्टर आता इथे दिलेलं आहे अनन्या इज प्रिपेरिंग आता याचा टेन्स आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे इथे परत बघा याचं वर्ब सगळ्यांनी लक्षात घ्या इज प्रिपेअरिंग म्हणजे ॲक्शन चालू आहे केव्हा चालू आहे इज म्हटलं म्हणजे आत्ता चालू आहे आत्ता चालू आहे म्हणजे त्याला कुठला म्हणतो आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स लक्षात घ्या कुठला टेन्स आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इथे जर ऐवजी वॉज असतं तर कुठला झाला असता पास्ट कंटिन्युअस टेन्स इथे जर अन इथे ऐवजी विल बी असतं विल बी विल बी तर तो कुठला झाला असता तो झाला असता सिम्पल फि बघा एक चेंज केला की के टेन्स चेंज होतो इथे एक्सप्लेनेशन फार महत्त्वाचं देतोय मी फक्त याचा आन्सर हे या आई एवढं सांगून मोकळं होत नाहीये कारण तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हे आन्सर का आहे तर अनन्या इज प्रिपेअरिंग अ केक फॉर फॉर फौ हर सिस्टर यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे सगळ्यांनी ऑप्शन नंबर सी याचा आन्सर आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इथे फॉर हर पाहिजे फॉर हर लक्षात घ्या फॉर हर सिस्टर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर सिक्स आहे आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिव्हन सेंटेन्स आय हॅव नॉट हॅड अ डिनर आय हॅव नॉट हॅड डिनर इथे चार ऑप्शन्स दिलेले आहेत ए दिलाय प्रेझेंट परफेक्ट टेन्स बी दिलाय पास्ट परफेक्ट टेन्स सी दिलाय फ्युचर परफेक्टेन्स आणि डी दिलाय सिम्पल पास्ट टेन्स आता परत स्ट्रक्चर लक्षात घ्या स इथे वर्ब कुठला आहे तर हॅव नॉट प्लस हॅड हे दिलेलं आहे आता इथे हॅड हेल्पिंग वर्ब नाही आहे मेन वर्ब म्हणून काम करते असे ट्रिकी क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात मग इथं स्ट्रक याचं कसं दिलेलं आहे सब्जेक्ट प्लस हॅज ऑब्लिक हॅव प्लस व्ही थ्री आता इथे निगेटिव्ह दिलेलं आहे आपल्याला निगेटिव्ह स्ट्रक्चर आहे म्हणून इथे नॉट येईल बघा म्हणजे याचं स्ट्रक्चर कशाचं होतं आहे दिस इज अ प्रेझेंट मध्ये असं स्ट्रक्चर यूज केलं जातं म्हणून क्वेश्चन नंबर सिक्सचा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर ए दॅट इज अ प्रेझेंट परफेक्टेन्स आय हॅव नॉट हॅड अ डिनर कन्फ्यूज होऊ नका या हॅडमध्ये आणि हॅवमध्ये हे हॅव आहे हेल्पिंग वर्ब हे हॅड आहे मेन वर्ब नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर सेवन विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज इन प्रेझेंट परफेक्टेन्स खाली दिलेल्या वाक्यांमध्ये कुठलं So, okay, सो वाक्य हे काय कशा कुठल्या टेन्समध्ये आहे तर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये ऑप्शन्स बघूयात आपण ए ऑप्शन आहे शी हॅज बीन कॉल्ड फॉर द इंटरव्ह्यू शी हॅज बीन कॉल्ड हा पॅसिव व्हॉइस आहे कशाचा प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा म्हणजे ए देखील आहे ए हे वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आहे बी बघूया हॅज रिजेक्टेड द प्रपोजल क्वेश्चन विचारलेलं आहे म्हणजे कशामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये हे देखील प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आहे सी द वर्कर्स हॅव अप्रोच द बॉस हॅव अप्रोच द बॉस हे देखील प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आहे म्हणून आणि डी ऑप्शन्स आपल्याला करेक्ट येणार आहे ऑल द अबो आर इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे क्वेश्चन नंबर सेवन जो विचारला आहे त्यामध्ये विचारलं होतं की प्रेझेंट परफेक्ट मध्ये असलेले वाक्य सांगा तर डीच्या डी याचा आन्सर आहे सगळेच्या सगळे म्हणजे ए बी आणि सी हे तिन्ही प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आहेत नेक्स्ट आपण क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर एट विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज नॉट इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या काय म्हटलं आपल्याला इथे इज नॉट नाही हे असं बघायचं आपल्याला नॉट इज नॉट बघूया इट इज बींग रिपेर्ड ऑन इट इज बीइंग रिपेअर्ड ऑन प्रायोरिटी इज बिईंग आलंय बघा इज बिईंग हा पॅसिव्ह व्हॉइस आहे याचा बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा लक्षात घ्या म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये सेंटेन्स आहे आप आप आपल्याला काय सांगितलंय नॉट हे आपला आंसर येणार नाही मग बी माय सिस्टर इज नॉट टॉकिंग टू मी इज नॉट टॉकिंग परत निगेटिव्ह सेंटेन्स दिलेलं आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये हे करेक्ट आहे म्हणजे आपलं हे आन्सर नाही कारण आपल्याला हे नको आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये माय टीचर इज स्कोल्डिंग मी हे देखील प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आहे वर द स्टुडंट्स डिस्टर्बिंग द क्लास ऑप्शन नंबर सी आपला ऍन्सर आहे बघा वर आला इथे हा आहे ॲक्च्युली हे जे वाक्याचा टेन्स आहे तो आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि आपल्याला विचारलंय की कुठलं नाही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये म्हणजे आपलं ऑप्शन कुठलं करेक्ट आहे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट म्हणजे वर द स्टुडंट्स डिस्टर्बिंग द क्लास हे जे वाक्य आहे हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये नाही नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर नाईन इज ऑन द स्क्रीन वेच ऑफ द फॉलोइंग इज अ सिंपल प्रेझेंट टेन्स ऑफ द सेंटेन्स काय दिलं आहे बघा इथे की एक सेंटेन्स दिले आणि आपल्याला सांगितलंय की त्याचा सिम्पल प्रेझेंट टेन्स कसा होईल रिशू हॅज रेकॉर्डेड द सॉन्ग आता हे जे वाक्य आहे हे आहे प्रेझेंट प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आता आपल्याला याच्यात कशाच करायचं सिंपल प्रेझेंट सिंपल प्रेझेंटचं काय स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट असं ओके ऑब्जेक्ट ऑप्शनल असतो आता ला एस किंवा ई एस लागू शकतं जर तुमचा सब्जेक्ट हा सिंग्युलर असेल तर ही शी इट किंवा प्रॉपर नाऊन असेल तर रेशू हे प्रॉपर नाऊन इथं दिसत आहे आपल्याला म्हणून याचं कसं होईल आता रेकॉर्डेडचं वन काय आहे रेकॉर्ड म्हणजे रेशू जसं ज्या तसं येईल आणि त्यानंतर येईल बघा रेकॉर्ड आता रेशू हे सिंग्युलर आहे म्हणून रेकॉर्ड्स होईल आता आपल्याला रेकॉर्ड्स असलेलं वाक्य बघायचं ते फक्त बी ऑप्शनमध्ये दिसतंय म्हणजे वॉज रेकॉर्डेड ए ऑप्शन होत नाही सी ऑप्शन होत नाही रिशू रेकॉर्डेड द सॉन्ग होत नाही रिशू इज रेकॉर्डिंग द सॉन्ग हे होत नाही तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी म्हणजे या वाक्याचा सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये कसं होतं रिशू रेकॉर्ड्स द सॉन्ग ऑप्शन नंबर बी इज करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर टेन व्हॉइस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज इन सिम्पल फ्युचर टेन्स खाली दिलेल्या वाक्यामध्ये सिम्पल फ्युचर टेन्समध्ये असलेलं आपल्याला काय करायचं आहे वाक्य आपल्याला इथे बघायचं आहे तर बघूया कुठलं दिलेलं आहे विल यू स्टॉप इट नाव ओके त्यानंतर दिलेलं आहे ही ओंट ओट मी ॲट ऑल त्यानंतर दिलेलं आहे इज परेश फिलिंग वेल आणि नंतर सी दिलेलं आहे स्मिता विल हेल्प इन माय वर्क आता ए बी सी डी ऑप्शन्स लक्षात घ्या इथे विचारलं आहे सिम्पल फ्युचर टेन्समधलं विल यू स्टॉप इट नाव हे देखील सिम्पल फ्युचर डेन्समध्ये ही ओंट ओट मी ॲट ऑल हे देखील आहे त्यानंतर सी स्मिता विल हेल्प इन माय वर्क हे देखील आहे इज परेश फिलिंग हा इथे बघा आपल्याला ह्या सेंट मी क्वेश्चनमध्ये थोडा चेंज करतो बघा इज नॉट करायचं इथे आपल्याला इज नॉट इज नॉट लक्षात घ्या थोडं रिफ्रेम केलेलं आहे क्वेश्चन व्हिच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज नॉट इन सिम्पल फ्युचर टेन्स तर ते आहे डी इज परेश फिलिंग वेल इज परेश फिलिंग वेल लक्षात घ्या डी इज द करेक्ट ऍन्सर मला इथे नॉट टाकायचं राहिलं होतं फक्त क्वेश्चन परत सांगतोय क्वेश्चन नंबर टेन खाली दिलेली आहे म्हणजे व्हिच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज नॉट इज नॉट इन सिंपल फ्युचर टेन्स त्यांचा त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी इज परेश फिलिंग वेल आहे कुठला टेन्स आहे मग हा इज परेश फिलिंग वेल दिस इज अ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये क्वेश्चन विचारलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर इलेवन आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स आणि सेंटेन्स दिलाय ही हॅज टू स्टडी रेग्युलरली टू गेट गुड स्कोअर थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे याचं अॅन्सर कुठला आहे तर ते आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स आता तुम्ही म्हणाल सर इथे हॅज झालं आहे पण आता परत लक्षात घ्या याचं अॅन्सर हे का आहे वॉट इज द लॉजिक बिहाइंड इट त्याचं कारण आहे हॅज टू हॅज टू म्हणतोय मी हॅज टू किंवा हॅव टू हॅव टू ह्या मोडल ऑक्झिलिरीज आहेत पुन्हा एक याचा पास टेन्स होतो हॅड टू आणि हा प्रेझेंट फॉर्ममध्ये आहे कुठलं हॅज टू हॅव टू लक्षात घ्यायचं आहे सगळ्यांनी हॅज आलं म्हणजे प्रत्येक वेळेसच तुमचं त्या समोर बघायचं आहे टू आलं आहे का हॅज टू ही हॅज टू स्टडी मग हॅज जर तुम्ही प्रेझेंट परफेक्ट कन्सिडर केला तर स्टडीज स्टडीड पाहिजे काही नाही म्हणून लक्षात घ्यायचं आहे याचं स्ट्रक्चर कसं असतं बघा सब्जेक्ट प्लस मोडल ऑक्झिलेरी प्लस व्ही वन व्ही वन म्हणजे काय फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब म्हणून याचा टेन्स आहे क्वेश्चन नंबर इलेव्हनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी दॅट इज अ सिम्पल प्रेझेंट टेन्स नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर ट्वेल्व्ह इज ऑन द स्क्रीन आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स दे मस्ट कॉल द पोलीस लक्षात घ्या परत इथे आलेलं आहे म मोडल ऑक्झिलरी आलेली आहे बघा आणि मी सांगितलं जर तुमचं मोडल ऑक्झिलरी असेल सब्जेक्ट प्लस मोडल प्लस व्ही वन हे स्ट्रक्चर इथं आहे म्हणून परत हा देखील सिम्पल टेन्सच आहे तर याचा आन्सर आहे क्वेश्चन नंबर ट्वेल्वचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी दॅट इज सिम्पल प्रेझेंटेन्स मोडलवरती एक व्हिडिओ मी बनवलेला आहे बघा तो देखील तुम्ही बघू शकता मोडल्स आपल्याला त्यावरती क्वेश्चन्स बघायचे आहेत एम सी क्यूज ऑन मोडल्स व्हेरी इम्पॉर्टंट आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर थर्टीन काय आहे क्वेश्चन नंबर थर्टीन इज ऑन द स्क्रीन विच ऑफ द सेंटेन्स इज इन सिम्पल प्रेझेंटेन्स फ्रॉम द फॉलोईंग म्हणजे खाली दिलेल्यापैकी आपल्याला कुठलं सेंटेन्स काय दिलेलं आहे फ्रॉम द फॉलोईंग ऑल्टरनेटिव्ह कुठलं सेंटेन्स हे सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये आहे पहिलं बघा ही हॅड टू कॉल पोलीस ओके हॅव टू आलाय वी हॅव टू टेल द फॅक्ट हॅव टू आलाय इथे त्यानंतर शी हॅज टू फॉलो द रूल्स बघा हॅज टू आणि हॅव टू मी आत्ता तो पहिलं या अगोदरचा क्वेश्चन म्हणजे इलेवन नंबरचा क्वेश्चन इफ आयम नॉट रॉंग तर सांगताना तुम्हाला सांगितलं होतं की हॅज टू आणि हॅव टू ह्या मोडल ऑक्झिलेरीज आहेत आणि त्याचा त्याचा यूज करून आपण सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये सेंटेन्स तयार करू शकतो म्हणून याचा करेक्ट आन्सर आहे बघा बी आणि सी दोन्ही हे हॅड टू आल्यामुळं हा सिम्पल पास्टमध्ये जातोय इथे सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे डी इज द करेक्ट आन्सर बोथ बी अँड सी हे दोन्ही वाक्य सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये आहे नेक्स्ट आपण बघूया क्वेश्चन नंबर फोर्टीन विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज ऑर विच ऑफ द सेंटेन्स इज इन द सिंपल पास्ट टेन्स फ्रॉम द फॉलोइंग ऑल्टरनेटिव्ज तर यात बघूया आपण सिंपल पास्ट टेन्समध्ये विचारलं आहे सिम्पल पास्ट टेन्समध्ये आता इथे काय वी हॅड डिस्कस पहिलं बघूया ही हॅड टू कॉल हीज ब्रदर आता हॅड टू आलेलं आहे या अगोदर आपण बघितलं हॅज टू आणि हॅव टू रिलेटेड दोन तीन क्वेश्चन्स मुद्दा म्हणून टाकले ॲक्च्युली हेच आन्सर आहे आपलं ही हॅड टू कॉल हिज ब्रदर बी आन्सर का नाही बघा वी हॅड डिस्कस्ड द फॅक्ट हॅड डिस्कस्ड इथे आलं हेल्पिंग व प्लस वी थ्री म्हणजे हा झाला तुमचा पास्ट परफेक्टेन्स आहे हॅज हॅड हा झाला तुमचा प्रेझेंट परफेक्टेन्स नन ऑफ द दुय आन्सर येत नाही लक्षात घ्या मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर फोर्टीनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर फिफ्टीन इज ऑन द स्क्रीन अ ऑफ द सेंटेन्स इज इन प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये असलेलं वाक्य आपल्याला कालचं ओळखायचं आहे त्यासाठी तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर माहिती असणं गरजेचं आहे तर बघूया आपण मनीष हॅज बिन क्लिनिंग द कार हॅज बिन क्लिनिंग बघा म्हणजे काय इथे येतं तुमचं हॅज ऑब्लिक हॅव प्लस बीन प्लस व्ही वन प्लस आय एन जी असं जर स्ट्रक्चर असेल बघा हॅज ऑब्लिक हॅव प्लस बीन प्लस व्ही वन प्लस आय एन जी सगळ्यांनी एक लक्षात घ्यायचं आहे टेन्सेस म्हटलं की चेंज इन द फॉर्म ऑफ द वर्ब याच्या पलीकडे काहीच नाही आणि ज्याला आयडेंटिफाय करता आलं व्हर्प आयडेंटिफाय करता आलं त्या विद्यार्थ्याला कधीच टेन्सेस कठीण जात नाहीत प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितलं इथे आणि इथे लक्षात घ्यायचं ए प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आहे हॅव यू बीन वेटिंग फॉर मी लाँग फॉर फॉर मी फॉर लाँग फॉर लाँग फॉर एक्झाम्पल इथं दिलेलं आहे फॉर लाँग टाईम ज्याला म्हणू शकतो आपण हॅव यू बिन वेटिंग आता बघा हॅव आलेलं आहे क्वेश्चन विचारला आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये म्हणजे दे, बी देखील आहे सी बघूया द प्लेयर्स हॅव नॉट बीन कोऑपरेटिंग इच अदर यामध्ये देखील निगेटिव्ह सेंटेन्स दिलेला आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये डी इज द करेक्ट आन्सर म्हणजे क्वेश्चन नंबर फिफ्टीनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी ऑल द अबो नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर सिक्स्टीन इज ऑन द स्क्रीन व्हिच ऑफ द सेंटेन्स इज इन द सिम्पल पास्ट टेन्स खाली दिलेल्यापैकी आपल्याला सिम्पल पास्ट टेन्सचं आपल्याला इथे काय करायचंय वाक्य शोधायचंय सिम्पल पास्ट म्हटल्यानंतर काय येते स्ट्रक्चर सगळ्यांना माहीत असेल सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट दिस इज ऑप्शनल पार्ट म्हणजे व्ही टू पाहिजे सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब पाहिजे लक्षात घ्या आता इथे काय दिलं आहे बघा पहिलं मनीष हॅड परचेस्ड द कार आता या केसमध्ये हॅड परचेस्ड म्हटलंय म्हणजे इथे हॅड हे हेल्पिंग वर्ब झालं आणि परचेस्ड व्ही थ्री झालं त्यामुळे हा होतो पास परफेक्टेन्स म्हणजे आपलं हे आन्सर नाही आपल्याला विचारलंय सिम्पल पास हॅड यू बीन वेटिंग फॉर मी हॅड यू बीन वेटिंग फॉर मी हे झालंय पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपल्याला विचारलाय सिंपल पास काय आणि डी बघा साना हॅज कॉपीड द आन्सर हॅज कॉपीड हा झाला प्रेझेंट परफेक्टेन्स आता सी उरले सी आहे कारण बघूया रज्जाक हॅड अ पेन अँड पेन्सिल दिस इज द करेक्ट आन्सर रज्जाक हॅड आता इथे हॅड जे दिसते बघा हॅड हे हेल्पिंग वॉब नाही दिस इज द मेन वॉब इन दिस सेंटेन्स दिस इज द मेन वॉब आणि हॅज हॅवचं दुसरं रूप आहे हॅड लक्षात घ्या म्हणून हे व्ही टू आहे कन्फ्युजनमधले तुम्हाला सेंटेन्सेस से। येऊ शकतात तर याचा आन्सर आहे क्वेश्चन नंबर सिक्स्टीनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी रज्जाक हॅड अ पेन अँड पेन्सिल नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सेवन्टीन इज ऑन द स्क्रीन विकास डॅश वर्किंग इन दिस कंपनी सिन्स नाइनटीन नाईन्टी सेवन आणि ऑप्शन्स दिलेले आहेत यात करेक्ट ऑप्शन आपल्याला इथे टाकायचे आता इथे स्ट्रक्चर माहिती असणं गरजेचे परत तुम्हाला की कशा पद्धतीनं विकास हॅव बिन वर्किंग हॅज बिन वर्किंग आणि हॅज टू ओके विकास हॅज टू वर्किंग और हॅड टू वर्किंग आता हॅव येणार नाही हॅव बिन वर्किंग येणार नाही कारण विकास सिंग्युलर आहे त्यामुळे हॅवचा संबंध येणार नाही विकास हॅज बीन येतं हॅज बीन वर्किंग हॅज बिन प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधलं वाक्य होतं बी आपलं ॲन्सर आहे आता सी आणि डी का नाही हॅज टू हे प्रेझेंट याच्यामध्ये तिथे बसूच शकत नाही हॅड टू बसू शकत नाही कारण वर्किंग आहे तिथे आय एन जी फॉर्म दिला आहे आपल्याला तिथे जर व्ही वन असतं फर्स्ट फॉर्म असतं वर्क तर चाललं असतं पण आपल्याला इथे कुठलं बसतं परफेक्ट हॅज बीन सो करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर सेव्हन्टीन क्वेश्चन नंबर एन्सर ऍन्सर चा ऍन्सर आहे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन हॅज बीन वर्किंग विकास हॅज बीन वर्किंग इन दिस कंपनी सिन्स नाइनटीन नाईन्टी सेव्हन एटीन नंबरचा क्वेश्चन बघूया प्रज्वल डॅश इन द डान्स कॉम्पिटिशन आता प्रज्वल डॅश इन द डान्स कॉम्पिटिशन आता बघूया कुठलं बघतं यामध्ये प्रज्वल हॅज पार्टिसिपेटेड ए ऑप्शन बघा हॅज पार्टिसिपेटेड प्रेझेंट परफेक्ट बसत बसते आपल्याला काय अडचण नाही हॅड पार्टिसिपेट पास्ट परफेक्टन्स बसते प्रज्वल पार्टिसिपेटेड इन द डान्स कॉम्पिटिशन हे देखील चालते म्हणजे काय ए बी सी तिन्ही आन्सर्स आपले येतात म्हणजे काय दिलं डी आपलं अन्सर येईल ऑल द अबो सगळीच्या सगळे हे करेक्ट आहेत दे आपण सगळे ज्या सगळे तिथे यूज करू शकतो याचा अर्थ क्वेश्चन नंबर एटीनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी दॅट इज ऑल द अबो लक्षात घ्या अनालिसिस कसं करायचं असतं क्वेश्चनचं तुमचा जो पेपर आहे दॅट इज फॉर टू आवर्स दोन तास ता आहे शंभर प्रश्न आहे म्हणजे एकशे वीस मिनिट आहेत तुमच्याकडे एकशे वीस मिनिट्स असल्यामुळे काय करायचं एक, करा एक प्रश्न तुमचा तुमचा एका मिनिटामध्ये सॉल्व्ह झाला पाहिजे वीस मिनटं तुमचे तुमच्या हातामध्ये राहिले पाहिजे चेक करण्यासाठी सो टेक युअर ओन टाईम आणि त्या पद्धतीनं ना करा नाही तर घाईघाई तर आपल्याला येतंय म्हणून कुठलंही टिक करायचं आहे प्लीज डू नॉ डोंट डू दॅट वन नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर नाईन्टीन एकोणीस नंबरचा क्वेश्चन आहे व्हॉट इज द प्रेझेंट परफेक्ट फॉर्म ऑफ द सेंटेन्स ईट चॉकलेट्स आ ईट चॉकलेट्स याचा प्रेझेंट परफेक्ट फॉर्म कुठला आहे प्रेझेंट परफेक्ट तर बघूया प्रेझेंट आता हे है, मतलबा क्या है? कदील जे आहे आय इट चॉकलेटचे सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं वाक्य आहे आणि कधी लक्षात ठेवायचं जेव्हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणतो आपण त्यावेळेस स्ट्रक्चर कसं असतं सब्जेक्ट प्लस सब्जेक्ट प्लस इथे हॅज ऑब्लिक हॅव हॅज ऑब्लिक हॅव प्लस व्ही थ्री असतं व्ही थ्री थर्ड फॉर्म ऑफ द वर मग आता सब्जेक्ट काय आहे आय आय नंतर हॅ हा, आपण हॅज घेतो का नाही घेत आपण काय घेतो हॅव घेतो आय हॅव इट्स थ्री काय ईटन ई ए टी एन इटन चॉकलेट्स पुढचं जसंच्या तसं येईल म्हणजे एक लक्षात घ्या वाक्य असं होईल तुमचं प्रेझेंट परफेक्टन्समध्ये आय हॅव इटन चॉकलेट्स आय हॅव ईटन चॉकलेट्स कुठं दिसतंय मग हे इथं सी ऑप्शन दिसतंय बघा आता हे जे आहे ए बी आणि डी तिन्ही ऑप्शन्स नाही आहेत आय हॅव टू हे नाही होत हे सिम्पल प्रेझेंट हो। so, मधल वाक्य होतं आय हॅड टू सिम्पल पास्टमधलं होतं आय हॅज असं येणारच नाही हॅज येत नाही सो क्वेश्चन नंबर नाईन्टीनचा अन्सर आहे ऑप्शन नंबर सी आय हॅव इडन चॉकलेट्स नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी कंप्लीट द सेंटेन्स विथ द वर्ब इन पॅरेंथसिस इन द फ्युचर इन फ्युचर परफेक्ट टेन्स काय सांगितलं फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये वाक्य करायचं आणि हा जो पॅरेंथेसिस म्हणजे ब्रॅकेटमध्ये जो दिलाय आपल्याला वर बॉरो बॉरो ह्या पद्धतीनं बघायचं मग काय येईल तिथे विल हॅव बॉरोड विल बोरो हॅव बॉरोड का विल बी बॉरोईंग विल बॉरो हा सिम्पल फ्युचर डेन्स होतो हे येणार नाही आपल्याला विचारलाय कुठला फ्युचर टेन्स फ्युचरमध्ये ॲक्शन कम्प्लिटर दाखवायचे डी दिसते विल बी बॉरोईंग हे येणार नाहीये से फ्युचर कंटिन्युअस टेन्स हॅव बोरोड हा जे होतोय ते हा होतोय प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि आपल्याला विचारलाय फ्युचर परफेक्टेन्स आणि तो होतोय विल हॅव बॉरोड Will have borrowed is the correct answer. That's a uh, structure. as subject plus will oblique shall plus have plus v three v three means third form of the verb. So correct answer of this question is question so answer correct. That is option number A. Will have borrowed. Next question. Bago upon question number twenty one. वॉट इज द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स दिलेल्या वाक्याचा टेन्स कुठला आहे आपल्याला इथे बघायचं आहे तर ऑप्शन्स ए बी सी डी दिलेला आहे आणि सेंटेन्स बघा एज्युकेशन सिस्टम हॅज टू बी ऑब्झर्ड अँड चेंज हॅज टू आलाय बघा इथे हॅज टू आणि बी ऑब्झर्ड हा पॅसिव वॉइस दिलेला आहे सिम्पल प्रेझेंटेन्सचा म्हणजे सिम्पल प्रेझेंटेन्स आहे हे लक्षात घ्या जर समजलं नसेल व्यवस्थित मोडल ऑक्झिलरीज बघा बुकमध्ये शोधा आणि हॅज टू हॅव टू कसल्या पद्धतीनं यूज केला जातं हे माहिती पाहिजे त्याचा पॅसिव फॉर्म देखील कसा होतो तुम्ही म्हणाल सर इथे पॅसिव कसं पॅसिव का म्हणतोय मी ते एक लक्षात घ्या तुम्ही कुठलंही सेंटेन्स घ्या इंग्लिशमधलं ते कुठल्या ना कुठल्या टेन्समध्ये बसतं म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस सरळ सरळ क्वेश्चन नाही दिले जाणार की आय इट मँगो फॉर एक्झाम्पल याचा टेन्स सांगा नो no. त्यातमध्ये काहीतरी तुम्हाला ट्रिकी क्वेश्चन्स विचारले जातात तो इतने आंसर है सीम्पल टेन्स नेक्स्ट क्वेश्चन बढ़ू अपन क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू अर्जन डैश दिसम सीन्स हिज चाइलूड अर्जन अर्जन न अर्जन डैश दिसम सीन्स हिज चाइल्डहुड आता अर्जन हेड बीन यूजिंग अर्जन हैज बीन यूजिंग बोथ ए एंड बी आर रॉन्ग और बोथ ए एंड बी आर करेक्ट डी ऑप्शन आता अर्जन हेड बीन यूजिंग दिस चाल हेड बीन प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स होतो हॅज बिन युझिंग चालतं हा प्रेझेंट परफेक्ट होतो आणि हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स लक्षात घ्या हॅड बिन युझिंग हे स्ट्रक्चर कशामध्ये जातं तुमचं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आणि हे जे आहे हॅज बिन युझिंग ते जातं प्रेझेंट परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये म्हणजे दोन्ही करेक्ट चालतात म्हणजे डी ऑप्शन करेक्ट आहे बोथ ए अँड बी आर करेक्ट म्हणजे आन्सर जे आहे क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू ए अँड बी आर करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर ट्वेंटी यूज टू टॉक अबाउट हॅबिज्युअल ॲक्शन खालीलपैकी कुठला टेन्स हा हॅबिज्युअल ॲक्शन म्हणजे दररोजच्या सवयी सांगण्यासाठी त्याचा यूज होतो हा क्वेश्चन आहे रिलेटेड टू युसेजेस ऑफ टेन्स फक्त स्ट्रक्चर्स माहिती अजून फायदा नाही त्याचा उपयोग कुठे करायचा माहिती असणं गरजेचं आहे युसेजेस उपयोग लक्षात घ्या तर कुठला टेन्स आहे ज्याचा ज्याचा यूज होतो हॅबिज्युअल ऍक्शन सांगण्यासाठी तर तो आहे सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंटेन्स हा सिंपल पास्ट नाही सिंपल फ्युचर नाही किंवा प्रेझेंट परफेक्ट नाही तर याचं करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्रीचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी सिंपल प्रेझेंटेन्स नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर विच ऑफ द फॉलोइंग टेन्स और टेन्सेस इज यूज टू टॉक अबाउट फ्युचर ॲक्शन ऑर ॲक्शन्स भविष्यातील घटना सांगण्यासाठी कुठल्या टेन्सचा यूज होतो सिम्पल फ्युचर टेन्स फ्युचर आलं की समजून जायचं की तर फ्युचरमधलंच ॲक्शन आहे फ्युचर कंटिन्युअस आहे फ्युचर परफेक्ट आहे फक्त यात त्याचे प्रकार दिलेले आहेत म्हणजे डी आन्सर आपला आहे ऑल द अबो सगळेच्या सगळे टेन्स हे फ्युचर ॲक्शन सांगण्यासाठी यूज केले जातात फक्त त्याचं जा फंक्शन वेगवेगळं आहे नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाईव्ह हा लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाईव्ह विच ऑफ द फॉलोइंग टेन्स इज यूज टू टॉक अबाउट युनिव्हर्सल ट्रूथ युनिव्हर्सल ट्रूथ वैश्विक सत्य सांगण्यासाठी कुठल्या टेन्सचा उपयोग केला जातो वैश्विक सत्य म्हणजे काय फॉर एक्झाम्पल द सन रायझेस इन द ईस्ट सूर्य हा पूर्वीला उगवतो कधी लक्षात घ्यायचे वैश्विक सत्य आहे कधी बदलणार नाही वन प्लस वन इज इक्वल टू टू हे देखील युनिव्हर्सल ट्रूथमध्येच येतं लक्षात घ्या जे कधीच बदलू शकणार नाही त्यालाच आपण काय म्हणतो असं असं जर सांगायचं असेल तर परत सिंपल प्रेझेंट प्रेझेंटेन्स यूज केला जातो म्हणून क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाईव्ह आन्सर आहे सिंपल प्रेझेंटेन्स लक्षात घ्यायचं आहे युसेजेस सगळ्यांनी बघून घ्या कुठला टेन्स कुठे यूज केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये टोटल ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहेत तर सगळे क्वेश्चन्स अतिशय महत्त्वाचे आहेत इलेवन ई टीच्या दृष्टीनं त्याचबरोबर हे क्वेश्चन तुम्हाला कम्पिटेटिव्ह एक्झाम असेल बाकी सगळ्या विद्यार्थ्यांना महत्त्वाचे आहे टायटल जरी इलेवन सीई टी दिसत असेल दीज वी दीज एम सी आर यूजफुल फॉर ऑल द स्टुडंट्स सो ऑडियर स्टुडंट्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबून ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे जे, जे रिसेंट व्हिडिओज येतील जे व्हिडिओज अपलोड केले जातील त्याचे नोटिफिकेशन्स वेल इन ॲडव्हान्स येतील थँक्यू थँक्यू सो मच